कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्यानं ऊस शेती केली जाते पण गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरातील जाणकार शेतकरी ऊसाव्यतिरिक्त अन्य पिकं घेऊ लागलाय अशा परिस्थितीत करवीर तालुक्यातील शिंदेवाडीतील तीन मित्रांनी एकत्र येऊन सामुदायिक शेती करत तीस गुंठे जमिनीतून वांग्याची शेती केली आणि चार महिन्यात वीस लाखाच्या उत्पन्नाचं ध्येय ठेवलंय करवीर तालुक्यातील शिंदेवाडी इथले शिवाजी पाटील यांनी आपला मित्र रंगराव पाटील आणि अमित काटकर यांना सोबत घेऊन सामुदायिक शेतीचा प्रयोग करण्याचा संकल्प केला डोंगरालगत असणाऱ्या खडकाळ आणि उताराच्या जमिनीवर ड्रिपचा वापर करून पाण्याचा काटकसरीनं वापर करत फळभाजी लागवड करण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यातून वांग्याची शेती फायद्याची ठरू शकते हे त्यांनी हेरलं त्यानुसार गॅलन एफ वन या जातीच्या वांग्याच्या रोपाचा शोध सुरू केला पण ती रोपं मिळाली नाहीत अखेर एका रोपवाटिका मालकाला या जातीच्या वांग्याचं बियाणं देऊन त्याची रोपं तयार करून घेतली पाच फुटाची सरी सोडून त्यावर ड्रीप पाईप अंतरून त्यावर मल्चिंग पेपर टाकला अडीच फुटाला एक अशा पद्धतीनं तीस गुंठ्यात वांग्याच्या रोपांची लागण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केली प्रत्येक रोपाला आवश्यकतेनुसार खत आणि औषध फवारणी करून वांग्याच्या रोपांची व्यवस्थित देखभाल केली परिणामी पंचेचाळीस दिवसात फळधारणा सुरू झाली नोव्हेंबर महिन्यापासून तोडणी सुरू झाली असून एका वांग्याचं वजन साधारण एक ते सव्वा किलो, भरते। चार दिवसा किलो ते चा आहे चार दिवसात दोन टन वांगी तोडून साधारण किलोला अठरा ते वीस रुपयाचा भाव मिळाला या वांग्यांना मुंबई मार्केटमधून व्यापाऱ्यांची मोठी मागणी आहे त्यामुळं फायदेशीर वांगी शेतीचा प्रयोग यशस्वी झालाय इथं फारसं आमचं ऊसाचं उत्पादन काय आम्हाला मिळत नव्हतं त्यामुळे आणि आता आम्ही तिघांनी मित्रांनी रंगराव पाटील शिवाई पाटील यांनी मिळून आम्ही तिघांनी मिळून एक वांग्याची हे करण्याचं एक प्रयोग केला आहे आणि त्यात आम्ही या वन गॅलवन जातीची वांगी लावून त्यात आम्ही आता तोडे आणि हे चालू आहे आमचा त्यानंतर आता आमचं उद्दिष्ट एक जवळजवळ ऐंशी ते नव्वद टनापर्यंत नेण्याचं आहे उसाला उस पर्याय म्हणून आम्ही ही गॅलेन यम पंचेचाळीस अशी या जातीची वांगी केल्यास व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार पाचशे ग्रॅमपासून एक किलोपर्यंत एका वांग्याची साईज आम्ही काढतो आहे याचं मार्केटिंग मुंबईला करतोय आहे आणि आम्हाला याच्यातून चांगला फायदा होईल अशी आशा आहे कारण आता आम्ही प्रत्येक तोड्याला पाहुणे दोन ते दोन टन माल काढतो प्रत्येक आठवड्याला एक तोडा येतो आहे आणि हे उसाला चांगला पर्याय असं मला वाटतं या वांग्यांना पंचतारांकित हॉटेल मॉल धाबे याचबरोबर घरगुती वापरासाठी मोठी मागणी आहे या वांग्यांपासून बनवलेलं भरीत किंवा भाजी रुचकर असल्यानं मागणी वाढतीये मे ते जूनपर्यंत वांग्याचं शंभर ते एकशे पंचवीस टन उत्पादन मिळेल असा अंदाज असून एक लाख रुपये खर्च वजा जाता निव्वळ अठरा ते वीस लाखांचं उत्पादन केवळ सहा महिन्यात मिळणार आहे